मी तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, कुठलाच नाही. बाळासाहेब ठाकरे हे माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम करायचे, पण मी शिवसेनेचा कधीच नव्हतो, म्हणजे शिवसेनेत नव्हतो. पण आजपर्यंत मी बीजेपीचा नाही. आमचे हे जे सरकार आलेलं आहे आता फडणवीसांचं, मी तुम्हाला खरं सांगतो, हा माणूस फार कमालीचा आहे, मला हा माणूस खूप आवडतो. परवाचा जर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला असता, प्रत्येक प्रश्नाला त्यांची इतकी छान काटेकोरपणे आणि अतिशय समाधानकारक उत्तर होती. माझ्या चुका ह्या असतील तर ह्या मला मान्य आहेत, आमचं हे करण्याचा प्रयत्न आहे, काही जे काम झालेलं आहे त्याच्यापेक्षा न झालं आहे त्याची खंत आहे, ही जी वृत्ती आहे, साधं दे ना, ही जी वृत्ती आहे ना, ते फार छान आहे. की सहज, अतिशय सहजपणे तो माणूस मुख्यमंत्र्यासारखा वावरत नाही. त्या आपण बीजेपीच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघतोय, भ्रष्टाचाराची कुठलीही गोष्ट पुढे आलेली नाही आहे. असं सरकार आम्हाला पाहिजे. चुकले तर तुम्ही पुढच्या वेळी त्यांना काय निवडणुकीत करायचं ते कराल, पण आज तरी मला ते पाहत असताना समाधान मिळतं. मी त्यांचा प्रवक्ता नाही, मला वाटलं चुकीचं की मी त्यांना सांगतो की नाही फडणवीस हे मला बरोबर वाटत नाही. कारण मला असं वाटतं की एखादी गोष्ट छान असेल किंवा आपण सांगायचं असेल तर आपण ह्या टोनमध्ये बोलू शकतो. पण काही नेत्या मंडळींची ती एक, बाळासाहेब सोडले तर खूपशी नेत्या मंडळी किंवा शरदराव, की त्यांना आपण एकदा स्टेजवर आल्यानंतर, आता मी इथे हा माईक आहे ना, तुमच्याशी सगळ्यांशी मी बोलावं आणि तुम्हाला अरे नको रे बाबा, त्रास होतो कशासाठी, का ओरडतोयस, शांतपणे आता मी बोलतोय तर इथे प्रत्येक कोपऱ्यामध्ये. उलट तुम्ही जितकं शांतपणे बहिऱ्या माणसाशी तुम्ही जर बोलत असाल ना, जितके मोठ्यांनी ओरडाल तो अगं नाही ग आई, तू ते तिथे तू गेली होतीस ना, मला कुठे, अशी आई पटकन म्हणते, तिला ऐकू येत नाही. पण तिला मोठ्यांनी बोलल्याचा त्रास होतो, पण ते शांतपणे बोललं की तिला ते ऐकू जातं.